अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या आई बाबांशी किती कनेक्टेड आहे हे नेहमीच तिच्या पोस्ट वरून दिसून येतं. नुकतंच तिच्या बाबांचा वाढदिवस झाला, त्यानिमित्त बाबांसाठी तिने एक खास पोस्ट शेअर केलेली. तिने पोस्टमध्ये बाबांकडून मिळालेल्या 2 चमच्यांचा फोटो शेअर केला आणि ते चमचे बाबांकडून मिळाल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय. तिने लिहिलंय की मला अनेकांनी विचारलं तुझं प्राईस पोझिशन काय, घड्याळ, अंगठ्या, कपडे, पर्स, सॉफ्ट टॉईज की आणखी काही, काय असं आहे जे तू कधीच कोणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल. तर ह्या त्या 2 गोष्टी आहेत. माझं माझ्या बाबांवरचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. बाबाने मला माणूस म्हणून घडवलं. बाबाने मला संस्कारासोबत आणखी काय दिलं तर एक चांगला कूक होण्याचा वारसा बाबा देऊन गेला, ठेवून गेला. हे 2 चमचे आमच्याकडे माझा जन्म झाला तेव्हापासून आहेत. आम्ही मोठ्या होत असताना बाबा केटरिंग स्टुडंट आणि आमचं चहा पावडरचं दुकान होतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हा बहिणींना चहा करायला शिकवला. आमच्याकडे चहा वेगळ्या पद्धतीने बनतो आणि तो परफेक्ट लागतो असं मला वाटतं. त्या चहा पावडरच्या बापाचा हा 1 चमचा आणि दुसरा तो साखरेचा चमचा. त्याची दांडी तुटली आहे पण असतागाय तो चमचा कधी रिप्लेस झाला नाही, कारण स्वयंपाकातील प्रमाण यांचं आमच्या घरी जाम महत्व. हे चमचे फक्त माझ्या बाबाची आठवण नसून आमच्या संस्कारातल्या शिकवणीचं प्रमाण आहे, ज्यावर माझं प्रमाणाबाहेर प्रेम आहे. तोलून मापून चहा करता येईल पण बाबांवरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त लिहावं असं वाटलं, कारण बाबाचे खूप फोटोज नाही आहेत. कॅमेराचं महत्व मला कळायच्या आधीच त्याने एक्झिट घेतली. आजही तुला तितकंच मिस करतो आम्ही बाबा. जिथे कुठे असशील देव बरे करो. हॅपी बर्थडे बाबा, आय लव्ह यू, असं तिने म्हटलंय. तिला तिच्या बाबांकडून खूप मौल्यवान शिकवणीही मिळाल्या आहेत. त्यापैकी रक्तदान करताना तिने बाबांकडून आलेली एक छान शिकवण शेअर केली होती. तिने म्हटलं होतं की अभिमानाने आरशात बघता आलं पाहिजे असं माझ्या बाबा म्हणायचे. तेजस्विनी आणि तिच्या बाबांचं कनेक्शन, त्यांचं बॉन्ड यातून दिसून येतो. तुम्हाला तेजस्विनीची बाबांसाठीची ही खास पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.